पवारांच्या कुटुंबात राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं विधान रोहितदादा पवार यांनी केलेलं दिसतंय या पाठीमागील नेमकं का तत्व काय नेमकी क्रिया काय घडलेली आहे याबद्दल आज आपण थोडंसं एक चर्चा करणार आहोत पवारस्पर्श जसं की आपण म्हणू शकतो काकस्पर्श त्याच पद्धतीने पवार स्पर्श एखाद्या कुटुंबाला झाल्यानंतर त्या कुटुंबाचा कशी विल्हेवाट लागते हे सर्वांनीच आत्ता बघितलेलं आहे ते आज महाराष्ट्राचं राजकारण आपण बघत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात आज काय होईल भरोसा नाही आहे किती कुटुंब आज विस्तारले गेलेत हे आपण सर्वांनी बघितलेत भावाला भाऊ तोडला जातो परंतु एक पक्षसुद्धा तोडला जाऊ शकतो याचे भरपूर अनुभवांची प्रचिती आपण सगळेजण घेत आहोत याच पवार कुटुंबियाचं आपण बघितलं तर यांनी मोहितेंच्या घरात सुद्धा फूट पाडलेली होती यांनी गेवराईचे पंडित असतील यांच्या घरातसुद्धा फूट पाडलेली होती त्याचसोबत मुंडे जरी तर असतील तरी त्या मुंडेंच्या घरामध्ये एका उमेदवाराला मंत्रीपद देऊन त्या ठिकाणी कशाप्रकारे घरामध्ये फूट पाडली हे आपण सगळ्यांनी बघत आलो आहे एकीकडे एक अजितदादा पवार असतील एकीकडे रोहितदादा पवार असतील आणि एकीकडे सुप्रियाताई सुळे असतील जर व्यवस्थित बघितलं तर सुप्रियाताई सुळे या दिल्लीमध्ये कारभार सांभाळताय अजितदादा पवार राज्याचा सा कारभार सांभाळताय आणि रोहितदादा पवार हे बारामतीच्या संलग्न असलेल्या एका छोट्याशा विधानसभेच्या किंवा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ते त्यांचं कार्य बघत आहे सो जर आपण बघितलं तर यांनी जिल्हा परिषदेपासून आमदार असेल मंत्रिपद असेल किंवा अगदी दिल्लीपर्यंतचा केंद्रातला कार्यभार असेल हे संपूर्ण घर या ठिकाणी बघत आहे परंतु त्याच वेळेस आज हा प्रश्न उपस्थित होतोय की यांच्या घरामध्ये एक राजकीय फुट पाडली आहे कदाचित ही भरपूर जणांसाठी एक चांगली गोष्ट असेल कारण ज्या वेळेस मोहिते असतील पंडित असतील किंवा बीडचे क्षीरसागर असतील यांचे घर फोडण्यामध्ये ज्यांचा हात होता त्यांचंच जर आज घर फुटत असेल तर काय चुकीचं आहे काय वावघ आहे असं भरपूर जणांना वाटत असेल मित्रांनो या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट बोलायची ठरली तर आज प्रत्येक बिझनेसमध्ये या पवार कुटुंबियांचं पा पाऊल आहे परंतु बाकीचे जे उद्योग व्यावसायिक आहेत बाकीचे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना मात्र कुठेही स्कोप नाही आहे आणि त्याच ठिकाणी जर आपण लोनची जर चर्चा केली जर आपण फायनान्शियल गोष्टींचा जर अभ्यास केला तर अशा काही आला आहेत की ज्या जर तुमच्यासमोर आल्यात तर कदाचित या महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही तुमच्यासुद्धा मनामध्ये काय भावना आहेत एकदा या कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आम्ही त्यावरती अजून व्हिडिओ घेऊन येऊ शकतो आत्ताची ही छोटीशी झलक होती ज्याबद्दल आम्ही बोललो ज्यात अजूनही काही पॉईंट आहेत जसं की पार्थ पवार अजित दादा पवार यांचे सुपुत्र यांच्या नावावरती जवळपास नऊ कंपन्यांचे मालकी हक्क आहेत त्यानंतर जर तुम्ही बघाल तर रोहितदादा पवार यांच्याकडे जवळपास सहा ते सात कंपन्यांचे मालकी हक्क आहेत जर एक समाजसेवक असेल किंवा एक आमदार असेल जर त्याच्याकडे एवढी मोठी संपत्ती असेल आणि त्याच सोबत जर एवढ्या कंपनीचे ते ओनर असतील आणि जर त्यांची जे निवडणूक लढवताना ती जी प्रॉपर्टी दाखवताय ती जर एवढी कमी असेल तर नक्कीच या पाठीमागे काहीतरी विचार करण्याची गोष्ट आहे आपण भरपूर वेळेस बघितलेलं आहे की अजितदादा पवार भरपूर वेळेस नाराज झाले आहेत त्यांनी किती वेळेस बंड पुकारलेत हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि आज अजितदादा आज आज पवार थोडंसं फेवरेबल गोष्टींमध्ये अजितदादा पवारांबद्दल का बोलताय नेमकं यामधील काय राजकारण आहे तुमचं काय मत आहे एकदा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद